के समाचार समाज आकाशवाणी नागपूर मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आह नागपूर शहरातील सहाही मतदारसंघात एकशे चौऱ्याहत्तर नामांकन अर्ज दाखल करण्यात आल छाननी प्रक्रियेत एकशे पंचेचाळीस अर्ज वैध ठरवण्यात आल तर एकोणतीस अर्ज बाद झाल पश्चिम नागपुरातून काँग्रस्त बंडखोर नरेंद्र जिचकार यांच्या उमेदवारी अर्जावर छाननी दरम्यान आक्ष नोंदवण्यात आल्यानं तो प्रलंबित ठेवण्यात आला परंतु रात्री उशिरापर्यंत झालेल्या प्रक्रियेदरम्यान त्याचा स्वीकार करण्यात आला असून पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे मध्य नागपुरातून मुस्लिम लीगचे उमेदवार असलम खान यांचा अर्ज वाईट ठरवण्यात आला आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या लढतीतून ते बाद झाले आहे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस चार नोव्हेंबर असून त्यानंतर रिंगणातील उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहा निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम नागपूर उत्तर तसंच काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी आणि रामटेक मतदारसंघातून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाते त्यासभे सब... विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या नामनिर्देशित उमेदवारांना चिन्ह वाटपानंतर तातडीनं निवडणूक खर्चासंदर्भात आयोगाच्या सर्व कायदेशीर तरतुदी आणि सूचना त्याची देखरेख याबाबत विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीत निवडणूक खर्च विषयाचं पालन न केल्यास होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केलं जाईल सर्व उमेदवार उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी ही बैठक चार नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर इथं आयोजित करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक निष्पक्ष निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी आयोगाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्ह्यात दाखल झालेल्या निरीक्षकांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केलं आहे महसूल भवन इथं निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी निवडणूक चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी संवाद साधला निवडणूक निष्पक्ष निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं विविध प्रकारचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे निवडणूक घेणाऱ्या यंत्रणेसह राजकीय पक्षांनी देखील सदर निर्देश फार असे पालन करायचे आहे सर्वांनी या निर्देशांचं पालन केलं पाहिजे उमेदवार किंवा पक्षांनी राजकीय सभा प्रचार रॅली यासह विविध बाबींसाठी पूर्व परवानगी घ्यावी आदर्श आचारसंहितेचं पालन करणं आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे असं म्हणाले श्रोते हो विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित होतो आहे या कार्यक्रमात आज नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यातील सहाशे चौतीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे झारखंडमध्ये पहिल्या टप्प्याचं मत मतदान तेरा नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान वीस नोव्हेंबरला होणार आहे पहिल्या टप्प्यात त्रेचाळीस मतदारसंघात तर दुसऱ्या टप्प्यात अडतीस मतदान मत होणार आहे तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहा एकोणीस किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर बासष्ट रुपयांनी वाढली आजपासून म्हणजे एक नोव्हेंबरपासून नवीन दर लागू झाली आहे दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचे दर आहे व्यावसायिक गॅस सिलेंडरचे देशभरात नवे दर पाहिल्यास मुंबई इथं एक हजार सातशे चोपन्न रुपये पन्नास पैशांना ते असणार आहे तेल कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे विमानातून प्रवास करणाऱ्यांना दरवाढ सहन करावी लागू शकते विमानाचे इंधन म्हणजे एटीएफच्या किमतीत तीन हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ केली आहे दीपोत्सवात सर्वाधिक मानाचा लक्ष्मीपूजनाचा सण सा आज साजरा होतो आहे आज संध्याकाळी अश्विन अमावस्येला घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जाईल या लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्नं पूजेसाठी फळे किरसोण्या लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्ह आणि सौभाग्य अलंकार यासह विविध पूजा साहित्यांनी दुकानं सजली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये भारतीय वंशाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली या कार्यक्रमाला तिथले काँग्रेस नेते अधिकारी आणि कॉर्पोरेट नेत्यांसह भारतीय वंशाचे सुमारे सहाशे प्रमुख नागरिक उपस्थित होते बायडन म्हणाले की भारतीय समुदायानं अमेरिकन जीवनाचा प्रत्येक भाग समृद्ध केलाय डेंग्यू आणि चिकनगुनियासाठी सर्वोच्च संदर्भ प्रयोगशाळा म्हणून नागपूरच्या एम्सच्या व्हायरल रिसर्च डायग्नॉस्टिक आर डी एल मायक्रोबायोलॉजी विभागाची निवड करण्यात आल्याची माहिती एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक आणि सीईओ डॉक्टर प्रशांत जोशी यांनी दिली केली आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं नमस्कार मुख्य समाचार मराठी मे आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर शहरातील सहाही मतदारसंघात एकशे चौऱ्याहत्तर नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते छाननी प्रक्रियेत एकशे पंचेचाळीस अर्ज वैध ठरवण्यात आले तर एकोणतीस अर्ज बाद झाले पश्चिम नागपुरातून काँग्रेस बंडखोर नेते नरेंद्र जिचकार यांच्या उमेदवारी अर्जावर छाननी दरम्यान आक्षेप नोंदवण्यात आल्यानं तो प्रलंबित ठेवण्यात आला परंतु रात्री उशिरापर्यंत झालेल्या प्रक्रियेदरम्यान त्याचा स्वीकार करण्यात आला असून पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे मध्य नागपुरातून मुस्लिम लीगचे उमेदवार असलम खान यांचा अर्ज वाईट ठरवण्यात आला आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या लढतीतून ते बाद झाले आहे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस चार नोव्हेंबर असून त्यानंतर रिंगणातील उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहा निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम नागपूर उत्तर तसंच काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी आणि रामटेक मतदारसंघातून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाते त्यासभे सब... विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या नामनिर्देशित उमेदवारांना चिन्ह वाटपानंतर तातडीनं निवडणूक खर्चासंदर्भात आयोगाच्या सर्व कायदेशीर तरतुदी आणि सूचना त्याची देखरेख याबाबत विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीत निवडणूक खर्च विषयाचं पालन न केल्यास होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केलं जाईल सर्व उमेदवार उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी ही बैठक चार नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर इथं आयोजित करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक निष्पक्ष निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी आयोगाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्ह्यात दाखल झालेल्या निरीक्षकांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कलि आहे महसूल भवन इथं निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी निवडणूक चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी संवाद साधला निवडणूक निष्पक्ष निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं विविध प्रकारचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे निवडणूक घेणाऱ्या यंत्रणेसह राजकीय पक्षांनी देखील सदर निर्देश फार असे पालन करायचे आहे सर्वांनी या निर्देशांचं पालन केलं पाहिजे उमेदवार किंवा पक्षांनी राजकीय सभा प्रचार रॅली यासह विविध बाबींसाठी पूर्व परवानगी घ्यावी आदर्श आचारसंहितेचं पालन करणं आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे असं म्हणाले श्रोतेहो विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित होतो आहे या कार्यक्रमात आज नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे टप्प्यातील सहाशे चौतीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे झारखंडमध्ये पहिल्या टप्प्याचं मत मतदान तेरा नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान वीस नोव्हेंबरला होणार आहे पहिल्या टप्प्यात त्रेचाळीस मतदारसंघात तर दुसऱ्या टप्प्यात अडतीस मतदान मत होणार आहे तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे एकोणीस किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर बासष्ट रुपयांनी वाढल आजपासून म्हणजे एक नोव्हेंबरपासून नवीन दर लागू झाली आहे दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचे दर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे देशभरात नव दर पाहिल्यास मुंबई इथं एक हजार सातशे चोपन्न रुपये पन्नास पैशांना ते असणार आहे तेल कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे विमानातून प्रवास करणाऱ्यांना दरवाढ सहन करावी लागू शकते विमानाचे इंधन म्हणजे एटीएफच्या किमतीत तीन हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ केली आहे दीपोत्सवात सर्वाधिक मानाचा लक्ष्मीपूजनाचा सण आज साजरा होतो आहे आज संध्याकाळी अश्विन अमावस्येला घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जाईल या लक्ष्मीपूजनासाठी कमळासह हो विविध प्रकारची फुलं नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्नं पूजेसाठी फळे किरसोण्या लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्ह आणि सौभाग्य अलंकार यासह विविध पूजा साहित्यांनी दुकानं सजली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये भारतीय वंशाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली या कार्यक्रमाला तिथले काँग्रेस नेते अधिकारी आणि कॉर्पोरेट नेत्यांसह भारतीय वंशाचे सुमारे सहाशे प्रमुख नागरिक उपस्थित होते बायडन म्हणाले की भारतीय समुदायानं अमेरिकन जीवनाचा प्रत्येक भाग समृद्ध आहे डेंगू आणि चिकनगुनियासाठी सर्वोच्च संदर्भ प्रयोगशाळा म्हणून नागपूरच्या एम्सच्या व्हायरल रिसर्च डायग्नॉस्टिक लॅबोरेटरी व्हीआरडीएल मायक्रोबायोलॉजी विभागाची निवड करण्यात आल्याची माहिती एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक आणि सीईओ डॉ प्रशांत जोशी यांनी दिली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार